पुला किडनी रॅकेटची पाळेमुळे चांगलीच खोलवर गेल्याचं समोर आलं. आणखी 3 जणांची किडनी विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर असून एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र अजून किती जण या रॅकेटचे बळी ठरलेत असा सवाल निर्माण झालाय. पोलिसांची विशेष 5 पथकं तपास करत असून अजून काय धक्कादायक खुलासे समोर येत आहेत याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. मात्र या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे, त्याची उकल कधी होणार असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. किडनी रॅकेटचे आणखी 3 पीडित पुढे आलेले आहेत. या प्रकरणामध्ये साधारणतः 5 आरोपी अटकेत आहेत, 3 आरोपी अटकेत आहेत, 5 पीडित आहेत. सुरुवातीला हे प्रकरण एका आरोपीनं येऊन तक्रार देण्यावरून सुरू झालं, पण जसा जसा तपास पुढं गेला तसं तसं असं लक्षात येतं आहे की हे प्रकरण केवळ या जिल्ह्यापुरतंच मर्यादित नसून राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्याची पारेमुळे आहेत. या सगळ्यांची तपास योग्य व्हावा म्हणून विशेष पथकाकडे ही सगळी जबाबदारी दिलेली आहे आणि त्याच्या 4 ते 5 टीम वेगळ्या वेगळ्या ठिकाणी रवाना झालेल्या आहेत. आरोपी जे अटकेत झालेले आहेत त्यांच्याकडनं जी माहिती मिळते आहे त्या माहितीच्या आधारे अजून समाजामध्ये असे काही पीडित आहेत का यासाठी मी स्वतः प्रोॲक्टिव्हली त्यांना सांगितलं की त्यांच्यापर्यंत आपण पोहोचून कुठल्याही सावकाराच्या दडपणाला बळी न पडता किंवा अशिक्षित लोकं असतात त्यांच्यापर्यंत पोहोचून असा काही कोणावरती अन्याय झालेला असेल तर ते सुद्धा माहिती करण्यासाठीचे आदेश दिलेले आहेत. आणि याच महत्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक तपशील जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे आपल्यासोबत आहेत. अखिलेश, खुद्द गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी माहिती दिलेली एकूण पीडितांची संख्या 5 आहे, पण या रॅकेटच्या मुळाशी कोण आहे, यवतमाळच्या डॉक्टर दाम्पत्याचं नाव समोर आलं होतं, काय सांगशील अधिक माहिती? खरं गिरीश, आपण पहिल्या दिवसापासून सातत्यानं जे म्हणत होतो की ही रॅकेट जेवढं दिसत आहे त्यापेक्षा कितीतरी पटेने मोठं आहे आणि कुठेतरी सरकारला आता ते पटलंय. हे फक्त अकोला जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय याचे पूर्ण धागेदोरे सगळीकडे पसरलेले अतिशय मोठं प्रकरण आहे. आणि याच्यामध्ये आतापर्यंत 3 आरोपी अटक जरी झाली असली तरी शिवाजीराव कोळी हा जो या पूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे, जो सांगलीच्या इस्लामपूरमध्ये राहतो, त्याला अद्याप अटक झाली नाही आहे. आणि त्याला अटक झाली की याच्यातलं अजून पुढचे जे कोणी लोक इन्वॉल्व्ह असतील किंवा त्यांचा सहभाग असेल ह्या सगळ्यांची माहिती येईल. आतापर्यंत 5 पीडित समोर आले, 5 लोकांची किडनी घ्यायचा प्रकार पुढे आला, पण हा आकडा कितीतरी पटीने जास्त असू शकतो, कदाचित 15-20 देखील असू शकतो अशी देखील माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे अतिशय मोठं रॅकेट आहे. ह्या पूर्ण तपासाकरता पोलिसांनी 4 पथकं बनवली आहेत, त्या महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी गेली आहेत, ते किंबहुना बाहेरच्या ठिकाणी देखील राज्याच्या बाहेर देखील पथक जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी त्याचा प्रयत्न होतोय. पण महत्वाचं म्हणजे ज्या दाम्पत्याला, यवतमाळच्या दाम्पत्याला जी किडनी देण्याचा दिली गेली होती, हे दाम्पत्य सध्या कुठे त्यांच्या पूर्ण माहिती अजून मिळत नाही आहे. त्यामुळे ते एकदी लिंक पूर्ण लागली की त्या माध्यमाने अजून याच्यामध्ये कोण सहभागी आहे हे पुढे येईल. महत्वाचं म्हणजे ह्याच्यासोबतच जो मुख्य सूत्रधार, जसं मी आधी सांगितलं, शिवाजीराव कोळी, ह्याला अटक होणं देखील महत्वाचं आहे. का आपल्या सोर्सच्या माध्यमाने माहिती मिळाली, आपल्या सिंगरच्या माध्यमाने माहिती मिळाली, त्याला अटक होणं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्याला अटक झाली की ह्या पूर्ण रॅकेटचा पडदा जो आहे तो स्पष्ट तो उठेल आणि हे पूर्ण प्रकरण स्पष्ट होईल. गिरीश, चांगलीच अटक झालेल्या कोळी याच्याकडनं काय माहिती येते, या रॅकेटमध्ये सहभागी असलेले बडे मासे कोण आहेत हे पोलिसांच्या जाळ्यात येणं सर्वात महत्वाचं आहे. तुर्तास तू आता दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.